चे कुत्सित टोमणे खात 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 2014 पर्यंत आल्यानंतर ज्या वेळेला ही ब्लूप्रिंट ज्या वेळेला लोकांसमोर मी जेव्हा मांडली तर 14 2023 आजपर्यंत मला एकाही पत्रकाराने विचारलेलं नाही आहे त्या ब्लूप्रिंटमध्ये काय झालं आणि काय आहे ते. दुसऱ्याला हिणवणं एवढाच फक्त एक उद्योग होता आणि ते पण कोणाकडनं तरी सुपारे घ्यायच्या आणि पाकिटं घेऊन हिणवायचं. ना कोणाही वरती होऊ नये, परंतु हल्ला झाल्यानंतर जसा पत्रकारांना जसा राग येतो तसा मला असं वाटतं आम्हालाही येतो. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं देतो का टाकू. स्पष्टपणे त्याने मोकळेपणाने सांगितलेलं होतं, कुठचंही त्याने मनात काही ठेवलेलं नव्हतं. मला आजही आठवते 2006 साली ज्यावेळेला मी पक्ष स्थापन केला त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राची ब्लूप्रिंट आणीन. बनवायला वेळ लागतो. 2006 साली बोललो होतो, 2014 साली आणली मी ती. म्हणजे ती जर अख्खी जर कलेक्ट केली नीट केली तर जवळपास एवढं बाड येते, एवढं जाड बाड येते. संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा एक्सरसाइज कधीही केलेला नव्हता. प्रत्येक विषयावरती त्याच्यामध्ये उत्तरं होती, प्रत्येक विषयावरती. 2006 ते 2014 मी अनेक ठिकाणी ज्या वेळेला जात महाराष्ट्रामध्ये काय झालं त्या ब्लूप्रिंटचं काय झालं, काय झालं ब्लूप्रिंटचं, ते ब्लूप्रिंट आली नाही अजून तुमची. हे अशा प्रकारचे कुत्सित टोमणे खात 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 2014 पर्यंत आल्यानंतर ज्या वेळेला ही ब्लूप्रिंट ज्या वेळेला लोकांसमोर मी जेव्हा मांडली 2014 2023 आजपर्यंत मला एकाही पत्रकाराने विचारलेलं नाही आहे त्या ब्लूप्रिंटमध्ये काय झालं आणि काय आहे ते. वाचलीच नाही कोणी, काही इंटरेस्टच नव्हता. दुसऱ्याला हिणवणं एवढाच फक्त एक उद्योग होता आणि ते पण कोणाकडनं तरी सुपारे घ्यायच्या आणि पाकिटं घेऊन हिणवायचं. हल्ला कोणाही वरती होऊ नये, परंतु हल्ला झाल्यानंतर जसा पत्रकारांना जसा राग येतो तसा मला असं वाटतं आम्हालाही येतो. 1986 सालची गोष्ट होती, माझ्यावरती एक खुनाचा आरोप झाला तुम्हाला आठवत असेल. सर्व बाजूनी सर्व वर्तमानपत्रांमधनं, म्हणजे मी माझ्या घरामध्ये बसलो होतो आणि माझ्या घरामध्ये बसलो असताना एका सांज दैनिकाची हेडलाईन होती राज ठाकरे फरार. माझ्या घरात बसलो होतो मी. आता अशा प्रकारच्या बातम्या दिल्यानंतर माझ्यामधला माणूस जागाहून जर कानफटीत मारली तर त्याला तुम्ही हल्ला म्हणणार आहात का? मला असं वाटतं की या गोष्टी दोन्ही बाजूनी समजून घेणं गरजेचं आहे. तुमचं काम आमचे डोळे उघडणं आहे, तुमचं काम आम्हाला चिमटे काढणं आहे, तुमचं काम हे प्रबोधन करणं आहे. जर समजा आम्ही काही चुकीची पावलं टाकत असू तर त्याच्यातनं आम्हाला सुधरवणं हे तुमचं काम आहे. परंतु विनाकारण खोट्या बातम्या देत राहणं, त्यावेळेला मला अजूनही आठवतंय की त्यावेळेला एक असाच एक लेख एक संपादक होते, नाव घेत नाही मी आता त्यांचं, आणि आमच्या सामनामध्ये त्यांच्यावरती ठो 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 टीका केली होती. त्यावेळेला त्याच वेळेला माझ्या एका मित्राला त्यांचे एक सहकारी भेटले आणि त्यांना भेटले की अरे यार त्या संपादकानं त्यांना काही बरोबर नाही यार असं करून लिहितं का म्हणे. त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं. माझ्या मित्राने त्यांना सांगितलं मग राज ठाकरेला आई नाही काय, तुम्ही जेव्हा लिहिता त्यावेळेला तिला नाही वाईट वाटत, संपादकालाच फक्त आई असते. अशा प्रकारच्या बातम्या पत्रकारितेमध्ये जे लोक देतात मला असं वाटतं की तुम्ही सर्वसुज्ञ सगळे लोक आहात, पत्रकार आहात, या लोकांना अटकाव तुम्ही केला पाहिजेत, तुम्ही या लोकांना थांबवलं पाहिजेत की काय करतोयस. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाही आहे वर्तमानपत्र ते, पण मला एका पत्रकाराने सांगितलं मराठवाड्यामधलं, खोटंही असू शकतं काय हल्ली काय आपल्याकडे काय पुढ्या बांधायला काय, पण मला नाव आवडलं होतं त्याचं. म्हणजे तिथे असं सीझनल निघतात नाही का, सीझनल निवडणुका आल्या की एक सीझनल वर्तमानपत्र निघतात, त्या वर्तमानपत्राचं नाव होतं देतो का टाकू. स्पष्टपणे त्याने मोकळेपणाने सांगितलेलं होतं, कुठचंही त्याने मनात काही ठेवलेलं नव्हतं.
इतका निर्भीड पत्रकार मी आजपर्यंत पाहिलेला नाही मी.